तितकं तर मराठी नाही येत. मी प्रयत्न करते तुम्हाला सांगण्यासाठी. माझा अनुभव मी तुम्हाला सांगते. फादरनं सांगलं आहे व्यक्तिगत प्रार्थना. जेव्हा मी व्यक्तिगत प्रार्थना करते, मी स्वतः ते प्रार्थना करत असते. एक तास किंवा अर्ध तास मी देवाला देत असते, सकाळी असो या संध्याकाळी असो. तर मी आपला अनुभव तुम्हाला सांगते, जे फादर सांगितले आहे त्याच्या आधारानुसार. ओके. जेव्हा मी सकाळी उठते तर मी बी प्रार्थना करत असते, बट काही वेळा असं होत आहे की आपल्या हृदयात जेव्हा आपण प्रथम स्थान देवाला देतो, आपण प्रार्थना करतो, तेव्हा खूप खरं डिस्टर्बन्स येते मनात, विचारात. काही आपण कार्य करतो ते पूर्ण डिस्टर्बन्स होत असते. जेव्हा आपण प्रार्थनासाठी बसतो तर आपलं हृदय, आपण आपला विचार पूर्ण देवाला द्यायला पाहिजे, समर्पित करायला पाहिजे. जेव्हा मी बसतो तर मी देवाला म्हणतो, देवा तुला मी समर्पित करत आहो, माझं सगळं काही तुला देत आहे. पहिले तर मी धन्यवाद देते देवाला की मला हा समय मिळाला, हा वेळ मिळाला आहे. आज मी तुझ्याकडे येऊन बसून मी तुला धन्यवाद देत आहो. हा जीवन तू मला दिला आहे त्याच्यासाठी मी देवाला धन्यवाद देते. सर्वप्रथम माझं काम आहे धन्यवाद देऊ, कारण की जीवन नसतं, मी जिवंत नाही राहिली असती तर हा वेळ मी देवाला नाही दिली असती, हो ना. तर ते माझं पहिलं प्रथम थे राहते. मग फादर सांगितलं आहे आपल्या मनाला, आपल्या विचाराला आपण दूर करावं सर्वप्रथम. त्यानंतर मी देवाला म्हणत असते, देवा माझी हे अडचण आहे, सगळं काही मला डिस्टर्ब करत असते, मी तुझ्याकडे पूर्ण लक्ष केंद्र नाही करू शकत. मी जेव्हा तुझ्याकडे येतो, मी जेव्हा म्हणतो देवा आज मी प्रार्थना करण्यासाठी बसतो, तर मी माझे पूर्ण डिस्टर्ब, अरे हां हे काम आहे मला, आता हे विचार आहे, हे करायचं आहे. फादर सांगितले ना, जेव्हा तुम्ही प्रार्थनामध्ये बसता तर तुमचे विचार येते, तर ते सगळे काही डिस्टर्बन्स होत असते. पहिला हे आहे माझ्या जीवनात. नंतर दुसरा, आपलं काही जे वाईट आहे, आपण कोणाला शिवा देतो या काही कोणाला वाईट बोलतो, त्याच्यासाठी आपण पहिले क्षमा मागितलं पाहिजे. जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत आपल्या आत पवित्र आत्माचा वास होत नाही, देवाशी आम्ही कनेक्ट होऊ शकत नाही. जेव्हा आम्ही देवाशी कनेक्ट व्हायला पाहिजे, तेव्हा ते आम्ही सर्वात पहिले क्षमा मागितलं पाहिजे देवाला, कारण की ते पात आहे आणि ते सगळं समय हर वेळी तो आमच्या सोबत असते आणि त्याचे डोळे, त्याचे कान आम्हाला पाहत असते, ऐकत असते. का आम्ही करत आहो, का करत नाही आहो, ते सगळं देवाला माहीत असते. तर मी का करत आहो, माझं हृदय का देवाला, मी जे देवाची इच्छा आहे का मी ते करत आहे, का मी तसं ईश्वरच्या वचनानुसार का मी जीवन जगत आहे, हे आपल्याला अनुभव केलं पाहिजे. जेव्हा ते आपण अनुभव करतो तेव्हाच आपण क्षमा मागू शकतो ना, त्या आपल्या मनात येते. त्यावेळी फादरनं सांगितलं आहे की ते आठवण करण्यासाठी आम्हाला देवाला सांगितलं पाहिजे, मागितलं म्हणजे देवा तू आठवण करून दे. मला तर माहीत नाही आहे की मी का केलो का नाही केलो, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे ते आम्हाला सांगत असते की हां हां असं असं आहे. त्यानुसार आपण क्षमा मागितलं पाहिजे आणि दुसऱ्यांचं जे बी काय केलं आहे ते समर्पित करून आम्ही आपल्या प्रार्थनामध्ये हे असतो. जेव्हा आपण लिंक असतो म्हणजे देवाशी संबंध आपलं जुळत असते, तेव्हा जेव्हा आपण क्षमा मागतो ईश्वरच्या लोकांना क्षमा करून, आपलं जे बी काय आपण क्षमा करून, त्यावेळी आपण खरा देवासोबत एकत्र होत असतो. आणि वचन, जेव्हा आपण वचन रीड करत असतो, काही वेळा माझा अनुभव असा झाला आहे, जेव्हा मी स्टार्टिंगमध्ये अनुभव म्हणजे प्रार्थनामध्ये लिंक झालो, देवाला वडकली मी की देव म्हणजे प्रेम आहे, खरा प्रेम आहे. जेव्हा मी पापाचं जीवन जगत होती, मी संसारिक जीवनमध्ये खूप होती, माझ्या जीवनात खूप पुष्कळ नाही का कष्ट होते, असं एक वेळ आली होती की मी सुसाईड करण्यासाठी प्रयत्न केली होती खूप वेळा, बट मी इथं आली, देवाला अनुभव केली, त्यानंतर मी देवाला सांगितली, म्हणजे सगळं काही सोडून टाकली, देवा मी हे केली, मी हा पाप केली, मी असं केली, माझं जीवन मी पूर्ण ओपन करून टाकली. जशी एक मुलगी आपल्या आईसोबत फ्री असते, खुळून ते सांगत असते, माझी आई तर मरण पावली, बट मी कोणाला सांगू मला माहीत नव्हतं. मी पप्पाला तर किती सांगणार,
मी पप्पाला का सांगणार ते माझ्या पप्पाची जी समस्या आहे त्यांना माहीत आहे की आम्ही तिघं मुलं बाळं त्यांना आहे तर त्यांची समस्या त्यांच्याकडे आहे. मी कोणाला सांगू? जेव्हा मी देवाला पाहिली तर मी देवाला म्हणजे इथं स्पीच ऐकली शिबिरमध्ये तेव्हा मला माहीत पडलं नाही ते हे तर माझं बाप आहे, ते हे आई बी हेच आहे, बाप बी हेच आहे. मी मेली तरी याच्यासाठी जीवन जगली सगळी याच्यासाठी, कारण की त्या छुटकारा मला इथं येऊन मिळाला, ते अनुभव मिळाला. त्यावेळी जेव्हा मी प्रार्थना करत असते ना, मी त्याला म्हणत असते देवा लव यू, गुड मॉर्निंग सकाळी उठल्यासाठी. आज मी हे केली देवा, आज मी असं केली, मी आपलं पूर्ण हृदय आपलं जी इतकं पीडा होती, दुःख होतं, कष्ट होतं, मी त्यांना सगळं सांगून दिली. हे माझी म्हणजे फिलिंग असं ओपन होऊन जाते जेव्हा आपण पवित्र ताईमध्ये जीवन जगतो, पवित्र ताईमध्ये आपण राहतो, आज्ञा पालन करतो ना, ऑटोमॅटिक आपल्याला कळते आपण सगळ्यांसोबत प्रेम करायला पाहिजे. शांती, दया, आनंद हे पूर्ण भाव ऑटोमॅटिक तुमच्या आत येत असते जेव्हा आपण देवाशी कनेक्ट होतो. त्या अनुभव मला झाला आहे. जेव्हा सकाळी प्रार्थना करतो रडतो, मी खूप रडतो, कारण की एक छोटीशी गलती, छोटीशी चूक भी झाली ना माझ्या हृदयात ते असं रुतत असते, पिन टोचल्यासारखी. तू ना हे यांच्यासाठी कसं केली? देव तुला सांगते, देव प्रेम आहे. तुम्ही कष्ट सहा पण दुसऱ्यांना आनंद द्या, प्रेम द्या, हे देव शिकत असतो. जेव्हा मी वाईट करतो ना तर मला ते अनुभव होते. जेव्हा मी पवित्र ताईमध्ये राहतो ना असं कनेक्ट होते देवासोबत बसून. अगर तुम्ही 24 तास भी बिना जेवता बिना काही करता भी बसून तुम्ही ईश्वरासोबत बोलत असतात. एक दिवस आम्ही घरी गेलो, इथून शिबिर झाल्यानंतर घरी गेलो. घरी गेल्यानंतर आमची भूक म्हणजे भूकच नाही लागत होती, तर आम्ही घरी गेलो, प्रार्थना प्रार्थना प्रार्थना. आमचे पप्पा म्हणले, बेटा जेवण करा तुम्ही, जेवण नाही कराल तर जगणार कसं? ठीक आहे, मी मानतो की देवासोबत तुम्ही आहे, मला खूप आनंद होत आहे की तुम्ही देवासोबत आहात, देवासोबत बोलत आहात, पण बेटा जेवण करा तुम्ही, जेवण करा. तर जेव्हा आपण देवाशी कनेक्ट होतो ना, आपल्याला समयाच्या वेळचं काही अनुभव नाही राहत. आम्हाला भूक नाही लागत, प्यास नाही लागत, काहीच नाही. फक्त एक राहते, पवित्र वचन आणि आपण आणि देव. आणि जे वचन आपण वाचत असतो, पर्टिक्युलर हे आम्ही पुस्तक नव्हे, हे ईश्वर, खरा ईश्वर आमच्या सोबत असते. जेव्हा मी बायबल वाचतो ना तर त्याच्यामधून मी का घेतो? देवा तू आज माझ्यासाठी, तू माझ्यासोबत बोल, तू सांग मला की माझ्यासाठी का वचन आहे, मी का करू आपलं जीवन चेंज करायसाठी, की मी त्याच्या अनुसार वागतो. देवा तू सांग, फक्त तू जसं सांगेन, जसं तू म्हणेन मी तसं करीन. तर पर्टिक्युलर मी कवा कवा बहुत सॅडनेस अगदी दुःख असते. आपण माणूस आहोत, जीवनात कष्ट तर येणार आहे, हो ना. मी तर लहान आहो, माझी तर मला तितकं नॉलेज नव्हती देवाबद्दल. मी तर टीचर म्हणून जॉब करत होती तर मला तितकंच माहीत आहे संसारिक काम. आपलं देवाला समय नाही देत होती, वेळ तर बिलकुल नाही देत होती मी. माझं जीवन खूप वाईट होतं जेव्हा मी देवाजवळ आली. जे ब्रदर सांगितले हर एक गोष्ट ते खरं आहे. माझ्या जीवनात मी जेव्हा ब्रदरची गोष्ट ऐकली तर मी अजून गहराईनं त्याचं फील केली, फीलिंग. जेव्हा पवित्र आत्माचं जे गीत ब्रदर सांगितले आहे आपल्याला, जे तुम्ही अनुभव करता, जेव्हा मी ते गीत म्हणत असते तर एक हृदयात, एक शरीरात एक अनुभव होत असते, एकदम व्हाईटनेस आणि एक काहीतरी झाल्यासारखं वाटते डोक्यात वरून तर खालतापर्यंत. पूर्ण बॉडी माझी शेक होत असते आणि मी पूर्ण अनुभव घेत असते, पूर्ण व्हाईट असते माझ्या डोळ्यासमोर. मी देवाला अनुभव करते. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून देवाला अनुभव करताना ॲटोमॅटिक तुमचे डोळे कोणाला पाहत नाही, तुम्हाला डोळे उघडत नाही. जेव्हा एकत्र होतं तर फक्त देव दिसते आणि आपलं मन दिसते, आपले विचार प्रकट होते देवासोबत, देवासोबत बोलण्याची इच्छा आमची वाढत असते जेव्हा आम्ही देवासोबत कनेक्ट असतो. तर खूप वेळा असं होते की आपल्यासोबत कोणी राहत नाही, आपण का म्हणतो हे आपल्याला पाहत आहे, ते आपल्याला पाहत आहे, म्हणून आम्ही कधीही देवासोबत कनेक्ट होऊ शकत नाही, हो ना. खरं आहे की नाही? जेव्हा तुम्ही इकडे येता पुष्कळ जण इकडे पाहत असते, इकडे पाहत असते. जेव्हा देवाचं वचन ऐकत असतं, एक केंद्र होवा, वचनाकडे लक्ष द्या, कारण की शैतान हेच पात्र आहे ते तुमच्या मनात तुमच्या डोक्यात विचार टाकत असते. काही लोक मी पाहिली आहे जेव्हा इथं वचन सांगत असतात, देवाचे पूर्ण
आपल्याला अनुभव मिळते वचनाद्वारा. माझा विश्वास वाढला आहे वचनाद्वारा. जेव्हा मी वचन ऐकली हृदयाने, जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर एक वचन असं असते जे आपल्या हृदयाला टच होते. कोणी माणूस दुःखी आहे, हृदय तुटला आहे, तर एक मलम पाहिजे असते ना. आता माझे एक्झाम्पल की आता मी दुःखी आहो, मला कोणी पाहिजे जय. आता ते मुलगा असो मुलगी असो कोणीतरी असो, मला का एक नीड पाहिजे, एक व्यक्ती पाहिजे होता जो मला गाईडनेस दिलं पाहिजे म्हणून. त्या गाईडनेस मला मी म्हटली कुणावर विश्वास नव्हता माझा, इतकं विश्वास तुटलं होतं माणसापैकी. आमच्या फॅमिली मेंबर्समध्ये बी मला कोणावर विश्वास नव्हता. मी म्हटली मी एकटीच बरी आहे, मी एकटीच बरी आहे जीवन जीवण्यासाठी. बट मी देवाला जेव्हा आली इथं मी खूप लढली.